in last week, to complete it, capacitor in series. Today we start capacitor in parallel. Diagram kada, teen capacitor the, C1. Ichi capacity C2. And tisra capacitor hai, C3. Tisra capacitor kunta hai, C3. इचा प्लस Q1 चार्ज है माइनस Q चार्ज प्लस Q2 माइनस Q2 चार्ज प्लस Q3 माइनस Q3 चार्ज ठीक है एंड दिस पैरेलल कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू पोटेंशियल डिफरेंस ऑफ वी वोल्ट पोटेंशियल डिफरेंस ऑफ वी वोल्ट और ये जो प्लेट है इसको अर्थ बनाना है तुमको हा पॉइंट ए हा पॉइंट बी म्हणजे पॉझिटिव्ह प्लेट ऑफ ईच कॅपॅसिटर आर कनेक्टेड टू कॉमन पॉइंट ए अँड निगेटिव्ह प्लेट ऑफ ईच कॅपॅसिटर आर कनेक्टेड टू कॉमन पॉइंट बी चार्जेस आर डिफरंट बट पोटेन्शियल डिफरन्स इज सेम इट इज कॉल्ड एज ए कॅपॅसिटर इन पॅरल कॉम्बिनेशन और इट इज नोन एज ए पॅरल कॉम्बिनेशन ऑफ कॅपेसिटर ठीक है वेन सेवरल कॅपेसिटर आर कनेक्टेड सच दॅट चार्जेस आर डिफरंट देखो सीरीज का उलटा है सीरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण काय शिकलो चार्जेस आर सेम बट पोटेंशियल डिफरेंस डिफरंट याच्या उलट इथे चार्जेस वेगवेगळे स्टोर केले जातात पोटेंशियल डिफरेंस हा याच्या अक्रॉस वी याच्या अक्रॉस वी याच्या पोटेंशियल डिफरेंस सेम चार्जेस आर डिफरेंस बट पोटेंशियल डिफरेंस इज अ सेम कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज किंवा देन इट इज कॉल्ड एज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर याला पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर किंवा तुम्ही असे लिहू शकता पॉझिटिव्ह प्लेट ऑफ ईच कॅपॅसिटर इज कनेक्ट टू वन कॉमन पॉइंट negative plate is connected to another common point it is called as a parallel combination yala asu lihu shakta to pa hi diagrams hai ya diagram madhe apan teen capacitor connect kelele hai kiti capacitor teen having capacity c1 c2 and c3 are connected in parallel combination theek hai when several capacitors are connected such that charges are different but potential difference is same then it is called as a parallel combination of capacitor yala parallel asha paddhatine teen condenser teen capacitor apan parallel madhe join kelele ahet thik hai consider three capacitor are connected in parallel combination as shown in figure teen capacitor upon parallel combination madhe jodlele ahe let c1 c2 and c3 be capacitance of कॅपॅसिटर समजलं ना तीन कॅपॅसिटरचे आपण कॅपॅसिटन्स किती घेतलेले आहे C1 C2 अँड C3 ठीक आहे लेट क्यू बी टोटल चार्ज तर अँड Q1 Q2 अँड Q3 बी
चार्जेस, हे चार्जेस है Q1, Q2, Q3 का है चार्जेस, चार्जेस इन कैपेसिटर C1, C2 एंड C3 किंवा ऑफ कैपेसिटन्स म्हणू आपण, ऑफ कैपेसिटन रिस्पेक्टिवली, म्हणजे Q1, Q2 एंड Q3 बी चार्जेस ऑफ कैपेसिटन्स C1, C2 एंड C3 रिस्पेक्टिवली, चार्जेस ऑफ कैपेसिटर टाकावं लागेल आपल्याला, चार्जेस ऑफ कैपेसिटर ऑफ कैपेसिटन्स असं टाकू आपण, म्हणजे आणखी व्यवस्थित होऊन जाईल, ऑफ कैपेसिटन्स, ठीक आहे, C1, C2 एंड C3 रिस्पेक्टिवली, म्हणजे Q1 इज द चार्ज स्टोअर्ड इन कॅपॅसिटर C1, Q2 इज अ चार्ज स्टोअर्ड इन कॅपॅसिटर C2, Q3 इज अ चार्ज स्टोअर्ड इन कॅपॅसिटर C3, असे तीन चार्जेस आपण तीन कॅपॅसिटर मध्ये स्टोअर केलेले आहेत, टोटल चार्ज आपला Q आहे, ठीक आहे, देअरफॉर Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3 इक्वेशन 1. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, कोणता फॉर्म्युला माहित आहे, क्यू इज इक्वल टू CV, हा फॉर्म्युला आपण पहिल्यासाठी वापरू, काय मग देअरफॉर Q1 इज इक्वल टू C1V, बिकॉज व्ही इज अ, व्ही काय आपण पाहिलेला आहे ना, व्ही काय बॅटरी आहे ती, समजलं ना, पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स तिन्ही मध्ये सारखाच असतो, याच्या अक्रॉस व्ही, Q2 इज इक्वल टू C2V, Q3 इज इक्वल टू C3V अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, ठीक आहे, काय मग देअरफॉर क्यू इज इक्वल टू C1V, C2V, C3 इक्वेशन 2. आता आपण काय करणार, हे जे सर्किट आहे या सर्किटमध्ये तीन कंडेन्स आपण पॅरलल मध्ये जोडलेले आहेत, ते आपण काय करू, आता सिंगल कॅपॅसिटर वापरू, काय वापरू, सिंगल कॅपॅसिटर, म्हणजे एकच कॅपॅसिटर वापरू इथे, याच्यावर चार्ज किती आहे, प्लस क्यू, टोटल चार्ज हे मायनस क्यू, आणि याला PD किती लावलेला आहे, व्ही, इतना PD लगा आहे, ठीक आहे, तो कॅपॅसिटन्स क्या उसका CP, लेट CPB, इसको इक्वॅलंट कॅपॅसिटन्स बोलते, इक्वॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, इक्वॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, याला इक्वॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतात, जसं आपण मागच्या आर्टिकल मध्ये पाहिला, CS म्हणजे इक्वॅलंट कॅपॅसिटर ऑफ सिरीज कॉम्बिनेशन, नाउ दिस थ्री कंडेन्सर, थ्री कॅपॅसिटर आर रिप्लेस बाय सिंगल कॅपॅसिटर कॉल्ड एज इक्वॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, ठीक आहे, इक्वॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, देअरफॉर क्यू इज इक्वल टू CPV, देअरफॉर क्यू इज इक्वल टू CPV, हे आपण इक्वेशन ठेवून दिलं, मग हे किंमत क्यूची बेसिक फॉर्म्युला आपला क्यू इज इक्वल टू CV इक्वेशन 2 मध्ये ठेवून द्या, देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स CPV इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3, आता ऍक्च्युअली तिथे नंतर भी कॉमन काढू आपण, ठीक आहे, तो इससे अभी क्या कॉमन निकाल सकता, व्ही कॉमन निकालो, CPV इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3, व्ही कॅन्सल, CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3, दिस इज द एक्सप्रेशन ऑफ इक्वलंट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन, थ्री कॅपॅसिटन्स आर कनेक्टेड इन पॅरल, इफ यंग नंबर ऑफ कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन, अगर यंग नंबर ऑफ कॅपॅसिटर आपण ने पॅरल कॉम्बिनेशन लगाए, जैसे अभी तीन लगाए, समझो ये तुमने तीन लगा दिए, 10 μF, 10 μF, 10 μF, ये भी 10 μF, इट इज कनेक्टेड इन पैरल कॉम्बिनेशन, तो इक्वल कितना आएगा, 10 प्लस 10 प्लस 10 यानी 30 μF, ऐसा इक्वेलेंट आता है इसका,
इफ एन नंबर ऑफ कैपेसिटेंस आर कनेक्टेड इन पैरेलल तो क्या सीपी क्या जाएगा, सीपी इक्वल टू सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री प्लस डैट डैट सी एन। अगर तीनों सेम है, इफ ऑल कैपेसिटर्स आर सेम, ऑल कैपेसिटेंस ऑफ कैपेसिटर आर सेम, अगर सेम है एंड सी वन इजिकल टू सी टू सी टू तो क्या आएगा भी यहां पे सीपी इज इक्वल टू एन सी, सीपी इज इक्वल टू एन सी। अगर सी एन इज सी वन इज इक्वल टू सी टू इज इक्वल टू सी थ्री सब सेम है तो एनसीपी डायरेक्ट कर सकती। तो दिस इज द आर्टिकल ऑफ कैपेसिटर इन पैरेलल कॉम्बिनेशन, म्हणजे पैरेलल कॉम्बिनेशन मध्ये तीन कैपेसिटर कसे जोडायचे त्याचा आपण आणि फाइनल फॉर्म्युला सीपी इज इक्वल टू सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री, समजलं ना। डायग्राम मध्ये सांगितली होती तिन्ही याचा जो पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह प्लेट कुठे जोडायची, पॉझिटिव्ह प्लेट कुठे जोडायची एका कॉमन पॉइंटला, निगेटिव्ह प्लेट कुठे जोडायची दुसऱ्या कॉमन पॉइंटला, समजलं ना। निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह इट इज नोन एज अ पैरेलल कॉम्बिनेशन। नहीं तो भी चार्जेस आर डिफरेंट बट पोटेंशियल डिफरेंट सेम, इट इज कॉल्ड एज ए पैरेलल कॉम्बिनेशन। ऐसा भी कर सकते तू उसका फॉर्मूला, तो ये बोर्ड में तीन मार्क के लिए आ सकता है। और फाइनल जो फॉर्मूला है सीपी इज इक्वल टू सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री, इसके ऊपर तुमको प्रॉब्लम आ सकता। तो ऐसा आर्टिकल सॉल्व करना है।